हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्या फक्त एक पाऊल पुढे या समूहावरती दर सोमवारी वाचनप्रीत हा उपक्रम असतो आणि दिवसेंदिवस ही वाचन संस्कृती लोप होत चाललेली आहे या ज्या आपला आताचं जे युग आहे त्या युगामध्ये. तर आपली वाचन संस्कृती खास जोपासण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो. आणि या उपक्रमांतर्गत आपल्याला काय करायचंय नेमकं, तर अगदीच तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल, तर कधी तुम्ही एखादं पुस्तक वाचलं असेल, त्या पुस्तकातला एखादा प्रेरणादायी विचार तुम्ही शेअर करू शकता, पोस्ट करू शकता, किंवा एखादी बुक समरीज तुम्ही सांगू शकता. कारण सी कसं असतं, आपण सगळीच पुस्तकं वाचू शकत नाही, पण प्रत्येकाने वाचलेलं काही आपण जर शेअर केलं तर आपल्याला प्रत्येकाला छान छान विचार ऐकायला मिळतील. सो हा एक उद्देश ठेवून आपण हा उपक्रम स्टार्ट केलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने दर सोमवारी एक, आता हा आठवडा गेल्यानंतर, एक तरी पुस्तक जे तुम्ही वाचत असाल त्या पुस्तकातले तुम्हाला आवडलेले विचार तुम्ही दर सोमवारी आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे. आज मी आपल्या या वाचनप्रीत उपक्रमा अंतर्गत एक पुस्तक तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या पुस्तकाची बुक समरी शेअर करणार आहे. आमचे सर केतन सर यांनी आजच सकाळी ते पुस्तक सुचवलेलं आहे आम्हाला. आणि ते पुस्तक आहे थिंक फास्ट अँड स्लो बाय डॅनियल कानेम. खूप छान पुस्तक आहे मित्रांनो. या पुस्तकामध्ये बेसिकली सहा प्रिन्सिपल्स किंवा सहा बिग आयडियाज सांगितलेल्या आहेत. त्या बिग आयडियाज कुठल्या आहेत, ते सहा प्रिन्सिपल्स कुठल्या आहेत ते आपण डायरेक्टली बघूया. फर्स्ट जे त्यांनी आयडिया सांगितलेली किंवा प्रिन्सिपल सांगितलेले, तर त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्येक आयडिया पटवून देताना खूप छान छान अशी उदाहरणं सांगितलेली आहेत. तर त्या उदाहरणांनी मी स्टार्ट करते. त्यांनी सुरुवातीला एक असं उदाहरण दिलं आहे की ते म्हणतात की असं तुम्ही कल्पना करा की सृष्टीतला किंवा जगातला पहिला माणूस आपल्या छोट्याशा मुलाबरोबर फिरायला निघालेला आहे. आणि फिरता फिरता त्याला एक सिंह दिसतो. त्याला माहित नसतं हा सिंह हा प्राणी काय आहे. तो त्याच्या छोट्या मुलाला त्या सिंहाबरोबर खेळायला पाठवतो आणि जे होऊ नये तेच झालं. त्या सिंहाने त्या मुलाला खाऊन टाकलं. या माणसाला खूप दुःख झालं. तो घरी जातो, त्याला खूप वाईट वाटतं. कालांतराने काही वर्षांनंतर त्याला एक दुसरं मूल होतं आणि तो त्या छोट्या मुलाबरोबर पुन्हा बाहेर फिरायला जातो. फिरता फिरता त्यांना पुन्हा एकदा तो सिंह दिसतो. आता मात्र त्या माणसाने ठरवलेलं असतं की आपल्या मुलाला काही तिकडे सोडायचं नाही. इनफॅक्ट तो स्वतः त्या मुलाबरोबर छानपैकी आडोशाला राहतो. सिंह निघून जातो, त्या माणसाला खूप आनंद होतो. पुन्हा ते दोघंही फिरायला निघतात आणि थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर काय होतं, एक चिमणी त्या लहान मुलाच्या डोक्यावरून उडून जाते आणि दुसऱ्या क्षणाला मित्रांनो तो मुलगा जमिनीवर कोसळतो, मृत्यूमुखी पडतो. त्या माणसाला काही कळेच ना, परंतु त्या माणसाला पुन्हा खूप दुःख होतं. कालांतराने काही वर्षाने तो पुन्हा त्याला एक दुसरं मूल होतं, त्याच्याबरोबर बाहेर फिरायला जातो. परंतु या वेळेला मात्र त्या माणसाने प्रतिज्ञा घेतलेली असते की आता मी या माझ्या मुलाला सिंह आणि चिमणी ह्याच्यापासून कायम रक्षण त्याचं करणार, अशी तो प्रतिज्ञा घेतो. सांगायचा मुद्दा हा मित्रांनो की लेखक इथे म्हणतो की आपण जनरली जे विचार करतो ते दोन प्रकारे विचार करतो. त्या दोन प्रकारच्या विचारांना त्यांनी सिस्टीम वन आणि सिस्टीम टू अशी नावं दिलेली आहेत. आता हे सिस्टीम वन म्हणजे काय, तर सिस्टीम वन मध्ये जनरली थिंक फास्ट अँड ऑटोमॅटिक अशी थिंकिंग प्रोसेस असते. म्हणजे काय, तर आपल्या पास्ट एक्सपिरियन्सवरती आधारित आपले काही बिलीफ सिस्टीम झालेले असतात, आपल्या काही धारणा झालेल्या असतात आणि काही प्रमाणात त्या खऱ्याही असतात, काही प्रमाणात त्या खोट्याही असतात किंवा चुकीच्याही असतात असं आपण म्हणूया. परंतु त्या धारणा इतक्या दृढ असतात की त्या धारणांच्या अनुषंगाने आपल्या कृती होत असतात वर्तमानांमध्ये देखील. जसं की आता समजा आपल्याला माहितीये की आग ही आपल्याला त्रासदायक किंवा हार्मफुल आहे, आपल्याला त्याचा चटका बसतो. वर्तमानात आपल्या बाबतीत जेव्हा असं काही घडतं तर आपण आपसुक आगीपासून सावध होतो, कारण आपल्याला माहितीये की ह्याचा परिणाम काय होणार आहे. सो सिस्टीम वन मध्ये ही अशा प्रकारची फास्ट आणि ऑटोमॅटिक असे आपल्या निर्णय का घेतले जातात, तर पूर्वानुभवावर आधारित आपण ते असे डिसिजन अगदी पटकन घेतो. आले लक्षात, कारण आपल्याला तसे अनुभव आलेले असतात.
तेच सिस्टीम टू मध्ये काय होतं मित्रांनो, स्लो लॉजिकल थिंकिंग. आता हे स्लो लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय, तर इथे आपण एखाद्या गोष्टीवरती पटकन निर्णय घेत नाही, तर इथे आपण एखाद्या गोष्टीचं जरा शहानिशा करतो, लॉजिकली स्लोली ग्रॅज्युअली आपण त्या गोष्टीचा विचार करतो, जरा अनालाइज करतो त्या गोष्टीला, आणि मग आपण त्याच्यावर आधारित निर्णय घेतो. सो वरवर पाहता जरी सिस्टीम टू आपल्याला उपयुक्त वाटली, तरी सुद्धा सिस्टीम वन ही सुद्धा तितकीच उपयुक्त थिंकिंग प्रोसेस आहे. मॉरल ऑफ द स्टोरी की आपल्याला सिस्टीम वन जिथे कधी कधी वापरणं गरजेचं असतं, तिथे आपण सिस्टीम टू वापरतो, आणि सिस्टीम टू जिथे वापरणं आवश्यक असतं तिथे आपण कधी कधी सिस्टीम वनचा वापर करतो. सो सांगायचा मुद्दा हा लेखकाला की जिथे आपल्याला ज्या सिस्टीम वापरणं आवश्यक आहे तिथे आपण त्याच सिस्टीम वापरल्या पाहिजेत, तीच थिंकिंग प्रोसेस केली पाहिजे आणि मगच आपण निर्णय घेतला पाहिजे. सो कुठल्या प्रसंगात कुठली सिस्टीम वापरायची, कुठली थॉट प्रोसेस करायची, हे आता आपण व्यवस्थित लक्षात ठेवूया. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर इकडे मी सिस्टीम वनची थॉट प्रोसेस करू की इकडे मी सिस्टीम टूची थॉट प्रोसेस करू, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. सेकंड जी बिग आयडिया आहे ती आपल्याला लेखकांनी सांगितलेलं आहे की कन्सेप्ट ऑफ अँकरिंग. आता कन्सेप्ट ऑफ अँकरिंग सांगताना इथे एक छानसं उदाहरण दिलेलं आहे. दोन ग्रुप असतात, ग्रुप ए आणि ग्रुप बी असं आपण म्हणूया. ग्रुप ए ला असं सांगितलं जातं की काश्मीरमध्ये जी झाडं आहेत त्या झाडांमध्ये आपल्याला त्या झाडांची जी उंची आहे ती अप्रॉक्सिमेटली किती असू शकते, आणि त्यांना असं एक निकष दिला जातो की त्या झाडांची उंची 1200 फीट पर्यंत असू शकते का, किंवा 1200 फीट पेक्षा जर तेवढी नसेल तर मग केवढी असेल, असा त्यांना प्रश्न विचारला जातो. त्या ग्रुपमध्ये उत्तरं येतात की नाही नाही 1200 फीट एवढी हाईट नसणार. मग त्यांना विचारलं जातं मग किती हाईट असू शकते, तर त्यांच्याकडनं उत्तरं येतात की 844, एक सरासरी आकडा येतो की 844 फीट एवढा हाईट असू शकते. दुसऱ्या ग्रुपला देखील हाच प्रश्न विचारला जातो मित्रांनो, फक्त तिकडे फरक काय केला जातो की 1200 फीट हा आकड्याच्या ऐवजी तिकडे 180 फीट असा आकडा ठेवला जातो. आता हा आकडा ऐकल्यानंतर तिथे उत्तर येतात की 180 फीट एवढी हाईट नसेल मग किती असेल, तर ते म्हणतात की अप्रॉक्सिमेटली 282 फीट एवढी असू शकते, एवढं असू शकतं हाईट असं त्यांना म्हटलं जातं. आता जिथे आपल्याला काश्मीरच्याच झाडांबद्दल प्रश्न विचारलेला आहे परंतु उत्तरं मात्र दोन वेगळ्या प्रकारची आलेली आहेत, ती म्हणजे एक म्हणजे 844 फीट आणि दुसरं म्हणजे 282 फीट. मग अशा वेळेला हा इतका मोठा डिफरन्स का आला, तर आपण त्यांना जे निकष दिले होते ते वेगळे असल्यामुळे हा इतका मोठा डिफरन्स आला. जो निकष 1200 फीटचा होता त्या ग्रुपमध्ये विचार हे 1200च्याच अवतीभोवती घुटमळत होते, जिथे निकष 180 फीटचा होता तिथे निकष त्याच अनुषंगाने घुटमळत होते. म्हणजे जसे निकष आपल्या समोर असतात त्याच अनुषंगाने आपले विचार तिथेच घुटमळत राहतात, आपण दुसरा विचारच करत नाही. असे अनुभव आपल्याला खरेदी करताना देखील येतात. FS ला, फॅशन स्ट्रीटला आपण जिथे जातो अगदी काहीतरी नॉमिनल गोष्ट असते पण काहीच्या अवाच्या सव्वा भाव सांगितला जातो, मग आपण त्या भावाच्या अनुषंगाने जर आपण बार्गेनिंग करायला गेलो तर आपण फसू शकतो. पण आपण जर आपली बुद्धी शाबूत ठेवून ती प्रोडक्ट काय आहे ते नीट बघून आपण जर आपल्या मनाची किंमत सांगितली तर कदाचित आपल्या फसण्याचे चान्सेस तिथे कमी असतात. म्हणजे हे कन्सेप्ट ऑफ अँकरिंग आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे अप्लाय केलं पाहिजे ह्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये खूप छान रीत्या सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट आहे सायन्स ऑफ अवेलेबिलिटी. आता इथे त्यांनी काय सांगितलेले उदाहरण देताना की एखादी व्यक्ती आहे जी काम करते ऑफिसमध्ये, अगदी शांत डोक्याने काम करते, किंवा प्लेनमध्ये ट्रॅव्हल करते, छान एन्जॉय करत ती ट्रॅव्हल करते, किंवा त्या व्यक्तीला बँकेत किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये काम असेल, खूप छान रीत्या शांतीत तिचं काम होते. पण त्याच्याच ऐवजी दुसरी एखादी व्यक्ती असेल तिला मात्र ऑफिसमध्ये काम करताना सतत एक काहीतरी टेन्शन आलेलं आहे की आता ऑफिसमध्ये असं झालं तर, आता माझी ऑफिसची इमारत कोसळली तर. प्लेनमध्ये ट्रॅव्हल करताना तिच्या मनात सतत असा विचार की अरे हा प्लेन जर क्रॅश झाला तर, किंवा जर कोणी हायजॅक केलं तर.
बँकेमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला सतत अशी भीती की अरे अचानक या बँकेवर दरोडा पडला तर, म्हणजे अशा प्रकारच्या अनामिक भीती दडपण काही व्यक्तींच्या मनावरती सतत असतात. ही मी एक खास उदाहरणं सांगितलीत, पण वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स असू शकतात. तर हे टेन्शन्स असे का असतात आणि काही व्यक्तींना अजिबातच असे टेन्शन्स का नसतात? ज्या व्यक्तींना हे अशा प्रकारचे टेन्शन्स असतात त्याचं कारण असतं की त्यांच्याकडे जे अवेलेबल जे असतं मटेरियल ते त्याच टाईपचं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह न्यूज किंवा न्यूज पेपरवरच्या निगेटिव्ह बातम्या यांचा अतिरेक झाल्यामुळे सुद्धा कधी कधी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी इतकी बसते की प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रात आपल्याला तीच निगेटिव्हिटी डोकावत राहते आणि मग अनामिक भीती अनामिक दडपण या गोष्टींमुळे आपल्या मनावर येत असतं, कारण आपल्या मनामध्ये तीच दुनिया बसलेली असते. सो लेखक इथे म्हणतो की तुम्ही ज्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करात मेक शुअर की त्या पॉझिटिव्ह असतील, तुमच्यासाठी त्या उपकारक असतील आणि मग त्याच अनुषंगाने तुमचे विचार तुमची दुनिया तयार होत असते, तसेच तुमचे विचार तयार होत असतात. सो इथे हे आपल्याला लेखकांनी खूप छान रीत्या पटवलेलं आहे. बिग आयडिया नंबर 4, अंडरस्टँडिंग लॉस्ट अवर्जन. आता इथे आपल्याला लेखक एक छान उदाहरण देतात. समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की हे नाणं मी वर फेकते, या गेममध्ये जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील, जर तुम्ही हरलात तर तुम्हाला 1,00,000 रुपये मला द्यावे लागतील. तुम्ही तयार व्हाल का गेम खेळायला? तुम्ही काय विचार कराल की नाही, मला इतक्या मोठ्या प्रमाणात जर होत असेल तर तुम्ही तो गेम खेळायला तयार होणार नाही, कारण तुम्ही काय विचार कराल की नाही ह्याच्यामध्ये माझा लॉस पण आहे. सेकंड तुम्हाला ऑफर दिली की जर तुम्ही या गेममध्ये जिंकला तर तुम्हाला 1,10,000 रुपये मिळतील आणि जर तुम्ही हरलात तर तुम्हाला 1,00,000 रुपये द्यावे लागतील. स्टील तुम्ही विचार कराल की नाही, इथे सुद्धा रिस्क फॅक्टर आहे. नेक्स्ट तुम्हाला ऑफर दिली की तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला 2,00,000 रुपये मिळतील आणि जर तुम्ही हरलात तर तुम्हाला 1,00,000 रुपये द्यावे लागतील. आता इथे तुमच्या मनामध्ये थोडासा मोह निर्माण होऊ शकतो, परंतु स्टील तुम्ही असाही विचार करू शकता की नाही इथे रिस्क फॅक्टर आहे. सांगायचा मुद्दा हा की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रसंगामध्ये निर्णय घेण्यासाठी विचार करत असतो त्यावेळेला त्या निर्णय घेताना आपण असा विचार केला पाहिजे की या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होतील किंवा हा निर्णय घेतल्यानंतर रिस्क फॅक्टर या निर्णयात किती आहे. गेनिंग पेक्षा रिस्क जर जास्त असेल, लॉस जर जास्त असेल, तर आपण त्या निर्णयाचा फेरविचार करणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला समजवायचं असेल, जर आपल्या परीने त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचं असेल, तरी सुद्धा आपण हा जो एक फंड आहे तो आपण उपयोगात आणू शकतो की त्या व्यक्तीला समजवताना त्या निर्णयाच्या तोट्यांचा किंवा त्या निर्णयामध्ये जे लॉस आहेत ते हायलाईट करून जर आपण त्या व्यक्तीला सांगितले तर निर्णय घेताना त्या व्यक्तीला देखील खूप प्रकारे मदत होऊ शकते. सो अशा प्रकारे ही जी आयडिया आहे त्याला लेखकाने म्हटलेलं आहे की अंडरस्टँडिंग लॉस्ट अवर्जन. जेव्हा व्यक्तीला कळतं की ह्याच्यामध्ये माझा लॉस जास्त आहे त्यावेळेला व्यक्ती निर्णय घेताना विचार करते. त्या व्यक्तीला जर समजा सांगण्यात आलं की हे ऑपरेशन तर आम्ही करू, परंतु या ऑपरेशनमध्ये 10% तुमच्या मृत्यूचे चान्सेस आहेत, हे ऐकल्यानंतर सर्वात प्रथम त्या व्यक्तीला काय वाटणार आहे? भीती वाटणार आहे, कारण सर्वात प्रथम मृत्यू समोर दिसतोय. नेक्स्ट डॉक्टरांनी सांगितलं की 90% तुम्ही वाचूही शकता, परंतु ही गोष्ट 90% वाचूही शकता ही गोष्ट किती दिसायला पॉझिटिव्ह दिसली तरी सुद्धा ती डॉक्टरांनी जर नंतर सांगितली तर पेशंटच्या मनामध्ये सर्वात प्रथम कुठली गोष्ट घर करून राहील की नाही 10% माझा मृत्यू आहे. पण तेच जर डॉक्टरांनी चांगल्या फ्रेमिंगमध्ये हीच गोष्ट समोर ठेवली की 90% तुमचे जगण्याचे चान्सेस आहेत, हे ऐकून कुठल्याही पेशंटला एक ऍश्युरन्स मिळू शकतो, एक दिलासा मिळू शकतो जो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे गोष्ट तीच आहे, परंतु आपण कुठल्या प्रकारे ती लोकांच्या समोर ठेवतो, कशी फ्रेम करून समोर ठेवतो हे जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर नंबर 6 आहे संक कॉस्ट. यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपले पास्टचे डिसिजन हे प्रेझेंटच्या डिसिजनला जेव्हा अफेक्ट करू लागतात तेव्हा ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपलं नुकसान करत असतात. इथे उदाहरण देताना त्यांनी काय सांगितले की एका मुलीने
खूप सारे चॉकलेट्स विकत घेतले, खूप सारे चॉकलेट्स विकत घेतले, खूप पैसे त्याच्यामध्ये तिचे गेले. आणि घरी आल्यानंतर तिला कळतं की इतके सगळे चॉकलेट्स आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत, तब्येत बिघडू शकते, आजारी पडू शकते, काही होऊ शकतं. हे कळल्यानंतर तिला खूप निर्णयाचा पश्चाताप होतो की अरे बापरे, हे मी इतकं चुकीचं कसं काय वागले. परंतु केवळ पैसे त्याच्यामध्ये तिने खूप खर्च केलेले असतात, त्यामुळे ती ते चॉकलेट सगळे ठेवण्याचा निर्णय घेते, खाण्याचा निर्णय घेते. इथे लेखकाचं असं म्हणणं आहे की पास्टमध्ये आपण एखादा चुकीचा निर्णय घेतलेला असेल, परंतु प्रेझेंटमध्ये त्या निर्णयाने स्वतःला तुम्ही अफेक्ट करू नका. जे झालं ते झालं, आता प्रेझेंटमध्ये आपण ती चूक कशी सुधारू शकतो, पुढे आपण काय करायचंय, त्याचा आपण नीट विचार केला पाहिजे. सो अशा प्रकारे आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे लेखकांनी की एक बिहेवियर थेरपी त्यांनी आपल्याला या पुस्तकातून सांगितलेली आहे. सो वेळ मिळाला तर नक्की हे पुस्तक वाचा किंवा ऐका, आणि आपल्या वाचनप्रीत उपक्रमाला पुढच्या सोमवारपासून अगदी भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.